उजळीवाडीला विकासाचं रोल मॉडेल बनवण्यासाठी कटिबद्ध असून उजळीवाडीचा पाणी प्रश्न तरुणांना रोजगार मिळवून देणं यासह विविध प्रश्नांसह दर महिन्याला जनता दरबार घेऊ अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली आहे उजळीवाडी इथं विविध विकासकामांच्या शुभारंभावेळी ते बोलत होते उजळाईवाडी इथं पालकमंत्री सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून पंचवीस पंधरा आणि जिल्हा परिषदेतून शहाण्णव लाखांचा निधी विविध विकास कामांसाठी मंजूर झाला आहे अंतर्गत रस्त्यांसाठी तेहतीस लाख रुपये दलित वस्ती सुधारणेसाठी बारा लाख रुपये क वर्ग तीर्थक्षेत्र विकास निधीतून हनुमान मंदिर सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपये श्रीराम मंदिराच्या सभामंडपासाठी तीन लाख रुपये पंधरावा वित्त आयोगातून गटर बांधकामासाठी तीन लाख रुपये असा निधी मंजूर झालाय या निधीतील विकासकामांचा शुभारंभ नुकताच आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी उजळाईवाडी हे गाव विकासाचं रोल मॉडेल करण्याची ग्वाही दिली गावाला जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठ्याची सोय करणं सुसज्ज ग्रामविकास भवन उभारणं यासह विमानतळासाठी जमिनी दिलेल्या भूमिपुत्रांना रोजगार संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांची पूर्तता करण्यासाठी दर महिन्याला जनता दरबार भरवणार असल्याचंही आमदार ऋतुराज पाटील यांनी जाहीर केलं जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी नामदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून गावातील विकासकामं मार्गी लावण्याची ग्वाही दिली यावेळी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सचिन पाटील सामाजिक कार्यकर्ते राजू माने ग्रामसेवक बी डी कापसे यांनीही मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाला सरपंच सुवर्णा माने माजी सरपंच विश्वास पाटील काकासो पाटील राजेंद्र माने संपत दळवी डी जी माने एकनाथ माने राजू गावाळकर लक्ष्मण केसरकर प्रतिभा पोवार उज्ज्वला केसरकर रीना गुमाने संगीता पाटील अलका कांबळे बाबुराव हजारे आनंदा जंगम उत्तम आंबवडे अजय पाटील यांच्यासह हो नामदार सतेज पाटील ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते